श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ढोल ताशांची सलामी बाप्पाला दिली जाते आणि मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. मिरवणुकीनंतर साधारणतः सकाळी 11:37 महंत महेश गिरी यांच्या हस्ते गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. मिकी घाई आपल्या सोबत आहेत. नंदा जर आता बघितलं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिराच्या समोर जे ढोलताशा पथक आहेत त्यांनी सलामी या ठिकाणी दिलेली आहे आणि आपण गर्दी बघू शकतो. या रस्त्याच्या दुतर्फे प्रचंड भाविकांची गर्दी आहे आणि काही वेळातच श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा या मंदिरामधून या ठिकाणी त्यांची बाप्पांची जी मूर्ती आहे ती इथून निघणार आहे आणि जे उत्सव मंडप आहे त्या ठिकाणी जाऊन विराजमान होणार आहे. सर, समोर आपण बघत असाल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची ही सुंदर अशी मूर्ती जी संपूर्ण सोन्याच्या आभूषणांनी सजलेली आहे. हीच मूर्ती आता काही वेळात या मंदिरामधून बाहेर निघणार आहे आणि त्यासाठी सगळे तयारी या ठिकाणी झालेली आहे. जर आपण बघितलं ढोलताशा पथक यांनी सलामी देखील दिलेली आहे आणि आता हळूहळू पुढं जर समोर आपण मंदिर बघतोय जो उत्सव मंडप आहे तो या ठिकाणी पूर्ण सजून तयार आहे आणि काही वेळातच जवळपास 11:00 बाप्पा तिकडे जाऊन विराजमान होतील आणि त्यानंतर सगळ्या भाविकांना या ठिकाणी दर्शन घेता येणार आहे. आणि आता जर आपण बघितलं तर हे सगळी गर्दी ढोलताशाचे पथक या ठिकाणी आहेत. आपण काही लोकांची यांच्या प्रतिक्रिया म्हणजे खास करून ढोलताशा वादकांच्या प्रतिक्रिया, कारण गणपती कलेची देवता, बुद्धीची देवता आणि या सर्वांना संधी मिळाली आहे त्यांची कला बाप्पा चरणी सादर करण्याची, त्यांच्या काय प्रतिक्रिया आज? बर, अगदी अगदी 2 वर्षानंतर तुम्ही अशा पद्धतीने जल्लोषात उत्साहात सलामी दिली आहे, काय एकंदरीत भावना काय आहेत तुमच्या? भावना म्हणजे खूप भारी वाटते. 2 वर्षानंतर आम्ही ढोल बांधतोय आणि गेल्या का कोरोनाच्या ह्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम झाले लोकांना आणि वादन करायला भेटलं नाही आणि जो गणेश उत्सव आहे जो आपला पुण्याचा म्हणजे एक फेमस आहे तसं त्या गोष्टीसाठी एक उत्साही होतो की ढोल वाजवायची बाबा आमची इच्छा असते हर वर्षी. तुमचे फेटे देखील खूप सुंदर आहेत, तिरंगा आहे, काय म्हणजे काय वैशिष्ट्य यंदाचा आणि काय उत्सुकता किती आहे? उत्सुकता तर भरपूरच आहे कारण 2 वर्षांनी वाजवतोय आम्ही आणि वाजवायला खूप मजा येते. थोडासा वाजून दाखवा, एकदा 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 वाजून दाखवा. एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी एक वादन होऊन द्या कुठला तरी सुंदर सर. हा अगदी, एक छोटस सुद्धा आहे आपल्या बरोबर. दादा काय नाव आहे तुझं? आरुष. आरुष नाव आहे. काय म्हणजे तू तयारी नाही आला, आज काय करतोय? इथं ताशा वाजवतोय. आम्हाला वाजून दाखव एकदा छोटस. दाखव कसं वाजवतो. वाजव. आपण बघितलं तर लहान मुलं देखील कुठं मागे नाही आहेत, बाप्पांच्या या स्वागतासाठी ते सजून आलेले आहेत. छोटासा हा पथकातला आहे, ढोलताशा पथकातला ताशा घेऊन या ठिकाणी आलेला आहे. खरं तर एक छोटीशी आरती सुरू आहे आतमध्ये मंदिरात आणि त्यामुळं ढोलताशा या ठिकाणी त्यांनी थांबवलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी आता सलामी देखील दिलेली आहे आणि त्यानंतर एकत्र होऊन जल्लोषात ते वाजणार आहेत. आपण त्यांच्याशी काही अजून काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूयात. एक वेगळी उत्सुकता आहे खरं तर 2 वर्षानंतर तुम्ही अशा पद्धतीने ढोलताशा वाजवताय. खूप उत्सुक होतो वाजवण्यासाठी, म्हणजे दरवर्षी रेग्युलर वाजवत असतो पण 2 वर्ष लॉकडाऊन असल्यामुळे काय ते मजा आली नाही घेता. यावर्षी 2 वर्षाची एकदाच मजा घेतोय, खूप आनंद झाला. डबल मजा या ठिकाणी घेत आहेत. नंदा आपण प्रेक्षकांना म्हणजे जे भाविक या ठिकाणी आलेले आहेत खरं तर त्यांच्याकडे जाण्याची बोलण्याचा प्रयत्न करूयात. खूप गर्दी आहे. बहुत गणपती बाप्पा. बर, काय 2 वर्षानंतर अशी गर्दी जमली आहे? 2 वर्षानंतर ಚತುರಹಸ್ತಂ ಪಾಶಮಂ ಕುಶಲಾಯಿನಂ ಶಿವಸುತಾಯ ಶ್ರೀ ವರದ ಮೂರ್ತಯೇ ನಮಃ.
प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं सर्वमिदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं कृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं महां अवक्तारं अवश्रोतारं अवदातारं अवधातारं शक्तित्रयात्मकः योगिनो कायं नित्यं
ब्रह्मास्वम विष्णुस्वम रुद्रस्वम इंद्रस्वम अग्निस्वम वायुस्वम सूर्यस्वम चंद्रमास्वम। दावट आणि मिरवणूक पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक इथे गर्दी करतात। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।